माय मराठी साध मराठी भाषांचा भावार्थ मराठी बाथ मराठी साथ मराठी जगण्याचा या अर्थ मराठी महाराष्ट्राची शान मराठी शिवरायांची बोली मराठी रयतेचा विश्वास मराठी लाखोंचा स्वाभिमान मराठी। आज 27 फेब्रुवारी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषेचा गौरव दिवस। माननीय मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापिका सहकारी शिक्षक वृंद व येथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सुप्रभात, मी ओम वाघमारे इयत्ता 7वी क मध्ये शिकत आहे। कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतानेच होते, तर मी आज मराठी दिनाचे औचित्य साधून तुमच्या समोर एक स्वागत गीत सादर करत आहे। इतिहासाचे रंग रूप है आने भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा। मराठी भाषा गौरव दिन
दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो। कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे। आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो। पुन्हा एकदा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, सर्वांना मराठी राजभाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज मी पियुष चव्हाण येत्या 9वी इथून आपल्यासमोर मराठी राजभाषा दिवसाचे महत्त्व माझ्या प्रस्तुत भाषणातून व्यक्त करत आहे। तर मराठी राजभाषा दिवस हा 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो। ह्या दिवसाला मराठी भाषा दिवस, मराठी भाषा गौरव दिन, मराठी राजभाषा दिन, मराठी भाषा दिन असे विविध नामाने संबोधले जाते। ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्य विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस साजरा करण्याची प्रथा आहे। मराठी भाषा ही 9व्या शतकापासून प्रचलित आहे व तिची निर्मिती संस्कृतापासून झालेली आहे। महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे। मराठी बोलणाऱ्या लोकसंख्येअनुसार मराठी ही भारतातील 3री व जगातील 15वी भाषा आहे। माझ्या मराठीची बोल कौतुके परी अमृतातही पैजेसे जिंके एसी अक्षरे रसिके मेळविणी असे लिहून नंतर ज्ञानेश्वर म्हणतात की मराठी भाषेचा गोडवा हा अमृतापेक्षाही जास्त आहे। मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांनी आयुष्यभर प्रयत्न केले म्हणून त्यांच्या जन्मदिवसाला हा दिवस साजरा करण्यात येतो। क्रांती जय जयकार वेळाचा मराठी वीर दौडले साच अगगाड्याने जमीन पृथ्वीचे प्रेम गीत ह्या कुसुमाग्रजांच्या कविता आजही लोकप्रिय आहेत। धन्यवाद। सौभाग्य बोलो तो मराठी जाहलो करेच धन्य ऐको तो मराठी धर्म पंत जात एक जाणतो मराठी धर्म पंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी आमच्या मना मनात दंगते मराठी आमच्या संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, संत एकनाथ तसेच कुसुमाग्रज
गडकरी, कवी बहिणाबाई हे महान रत्न आज आपल्याला लाभले आहेत. त्यांच्यामुळे मराठीचा साज शृंगार पूर्ण झालेला आहे. त्यांच्या आठवणी आज आपल्यासमोर सादर करणार आहेत आपल्या शाळेतील प्राथमिक वर्गातील विद्यार्थी.
अमध्ये शिकतो. माझे लाडके व्यक्तिमत्व म्हणजेच पु ल देशपांडे. पु ल खूप बहुरूपी होती. लेखक, नाट्यकार, अभिनेता, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक व संगीत दिग्दर्शक अशी अनेक भूमिका त्यांनी केल्या होत्या. पुलांची जवळपास 40 पुस्तके लिहिली होती. बटाट्याची चाळ, असामी असामी, गुळाचा गणपती, रंगवल्ल त्यांची ते कवी मैत्री ती आता मी तुम्हाला बोलून दाखवतो. भरलेला खिसा, भरलेला खिसा, भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातली माणसं दाखवतो. ज्याला 100 किलो धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही. ज्याला ते विकत घेता येतं त्याला ते उचलता येत नाही. विचित्र आहे पण सत्य आहे. आपल्याला जे जे हवं ते मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. चांगली मित्र आणि औषध हे आपल्या आयुष्यातली वेदना दूर करायचे काम करतात. फरक इतकाच औषधांना एक्सपायर डेट असते पण मैत्रीला नाही. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अथर्व महेंद्र शिंदे आहे. मी इयत्ता 5वी क मध्ये शिकत आहे. आज मराठी दिनानिमित्त मी आपल्या समोर एक अभंग सादर करत आहे. Thank you.
नमस्कार माझ्या गुरुजनांनो आणि बालमित्रांनो, मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। अमृताहुनी गोड असलेली ही मराठी ही आपल्या महान अशा महाराष्ट्राची मातृभाषा आहे। आपल्याला आई सारखी जवळची आणि प्रिय असलेली मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे। म्हणून मी आपल्या समोर एक मराठी कविता सादर करत आहे। ही कविता कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेली आहे आणि कवितेचे नाव आहे कणा। ओळखलत का सर मला, पावसात आलो कोणी, कपडे ओटे करडमलेले, केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, माहेर वाशिनी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले, काळ भालिनीला घेऊन संग, सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिक्कल गाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा। आदरणीय मुख्याध्यापिका, शिक्षक, पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, मी अथर्व परदेशी तर 9वी अ आज मराठी भाषा दिवस निमित्त एक छोटीशी कविता तुमच्यासमोर प्रस्तुत करण्यात इच्छितो। कवितेचे लेखक आहे शिरवाडकर कुसुमाग्रज आणि कवितेचं नाव आहे माणसे। देखोण्या शहरात ही हरवून गेली माणसे, चेहरे आपापल्या विसरून गेली माणसे, जे जेव्हा होते हवं मला तेव्हा मागण्याच आधीच मी रंगसरड्यासारखे बदलून गेली माणसे, सापड्या लागली मला माझी दिशा, वाट का माझी चुकून गेली माणसे, अक्षरातून तू अशी झंकारली होतीस का, नाव कवितेला तुझे सुचवून गेली माणसे। धन्यवाद। विठ्ठल 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 राम कृष्ण हरी मंडळी, माझे नाव स्पर्श सागर बकरे आहे, ही इयत्ता पहिली तुकडी ब मध्ये शिकत आहे। मी आज संत नामदेव महाराज आणलेलो आहे। संत नामदेव महाराज हे खूप मोठे संत होते, ज्यांनी साक्षात विठ्ठलांना प्रसन्न करून जेव घातलं, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार, व्यवहार।
इयत्ता तिसरी अ मध्ये शिकत आहे. आज मी कविता उठा उठा चिऊताई ही सादर करणार आहे. उठा उठा चिऊताई सारी कडे उजळले डोळे तरी मिटलेले अजूनही हे दूत आले घरटाच्या दारापाशी डोळ्यांवर झोप कशी अजूनही बग पाखरे ही गात गात गोड गाणे टिपतात बघा दाणे चोहीकडे आल्याला आशा तुम्ही आणायचे मग कोणी बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या बाळांची नी घेता नाव जागी झाली चिऊताई उडून या दूर जाई भूर भूर. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव नचिकेत ज्ञानेश गाडगे, इयत्ता नववी तुकडी अ. मी आज आपल्या समोर मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने रणी फडकती लाखो झेंडे हे गाणे सादर करणार आहे. रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महान, अरुणाचा अवतार महान, विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकचिहा, भगवा झेंडा एकचिहा, शिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची, सह्याद्रीच्या हृदयाची, दर्या कवळे तिळ वर्ण डळे कणखर काठी झेंड्याची, कणखर काठी झेंड्याची, तलवारीच्या धारेवरती पंच प्राणांना चविता, पंच प्राणांना चविता, पाशपटापट तुटती त्याचे खेळे पट झेंड्यावरचा, खेळे पट झेंड्यावरचा, लिहिलेने खंजीर कुपसता मोहक मायेच्या हृदयी, मोहक मायेच्या हृदयी, अखंड रुधिरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई, ध्वज सगळा भगवा होई, रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महान, अरुणाचा अवतार महान, विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकचिहा, भगवा झेंडा एकचिहा, अधर्म लाथेने तुडवी धर्माला गगनी चढवी, धर्माला गगनी चढवी, मुरारबाजी करिकारंजी पुरंदरावर हृदयाचे, पुरंदरावर हृदयाचे, रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महान, अरुणाचा अवतार महान, विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकचिहा. मराठीचा गंध वेगळा, मराठीचा रंग वेगळा, मराठीचा ढंग वेगळा, मराठीचा संघ वेगळा. सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता आपल्यासमोर आमच्या शाळेच्या उपप्राचार्या माननीय अजिता मिस आपलं मनोगत व्यक्त करतील. मी अजिता मिसला विनंती करतो की त्यांनी मराठी राजभाषा दिनाविषयी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद अजिता मिस. पाझरताना लेखनीतून मज ह्या मातीचा वसा जपू दे, सदैव माझ्या प्रतिभेवरती मराठ मुळा ठसा वसू दे. आता मी आमच्या शाळेच्या प्राचार्य माननीय सरोजा मिस यांना विनंती करतो की त्यांनी मराठी राजभाषा दिनाविषयी आपलं मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद सरोजा मॅडम. लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आमच्या शाळेच्या अकॅडमिक कन्सल्टंट माननीय बाला मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी मराठी राजभाषा दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त करावे. ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्दस्मरणांचा उपहार, आपला मौल्यवान वेळ दिला अम्मासाठी, आज मानतो आपले मनापासून आभार. आजचा मराठी भाषा दिन आपल्या सर्वांच्या सहकार्याने अतिशय उत्तम झाला असं मी मानतो. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती, माननीय प्राचार्य, उपप्राचार्य, माननीय अकॅडमिक कन्सल्टंट, माझे सहकारी शिक्षक व शिक्षिका, संगणक शिक्षक यांनी मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. या कार्यक्रमाची सांगता संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेल्या प्रसादानाने आपण करणार आहोत. मी इयत्ता 8वीतील संस्कार पाटारे या मुलाला विनंती करतो की त्याने आपल्यासमोर प्रसादान सादर करावे. धन्यवाद. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यत्व तोषावे, तो शोणी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जेवांची लतो ते लाहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी,
अनवरत भूमंडळी भेट तू गुटता चला कल्पतरुंचे अरब चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमे जे अरांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतिनी लौकी भजी जो आदी पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लौकीये दृष्टा दृष्ट विजयी हो वावेजी येथ मने श्री विश्वेश्वरा हो हा हो इले दान पसावो येने बरे ज्ञान देवो सुखिया झाला येने बरे ज्ञान देवो सुखिया झाला येने बरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकारा महाराज की जय सब संतले की जय।